अमरावतीकरांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून तसेच शहराचा नियोजनबद्ध विकास व्हावा याकरिता आमदार सुलभाखोडके या, या सातत्याने प्रयत्नरत आहेत नागरिकांना शहरातील बाजारपेठ व अन्य ठिकाणी अवागमन करणे सुलभ होण्यासाठी तसेच वाहतुकीस सोयीस्कर रस्ते विकास व बांधकामाचे जलदगतीने होण्यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रयत्न निधीत उपलब्ध करून दिले आहेत आता दोन कोटी एकतीस लक्ष एकाहत्तर हजार रुपयांच्या निधीतून पंचवटी ते मनपा आयुक्त बंगला ते कॅम्प रोडपर्यंत केल्या जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण व बाजूला प्लेविंग ब्लॉक बसविण्याचे या विकास कामाचे भूमिपूजन आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते करण्यात आले मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी पीडीएमसी येथील पंचवटी ते मनपायुक्त बंगला ते कॅम्प रोडपर्यंतचा रस्त्याचे डांबरीकरण व बाजूला प्लेविंग ब्लॉक बसविण्याचे या विकास कामाचे आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले तत्पूर्वी सुलभा खोडके यांनी शिक्षण व कृषी महर्षी डॉ पंजाबराव उपाध्याय भाऊसाहेब देशमुख स्मृती केंद्र स्थळी जाऊन पुनरावृत्ती पुतळ्यास नमनवंदन व माल्यार्पण केले या दरम्यान कुदडीमारीत आमदार विकास कामाचे भूमिपूजनाची औपचारिकता साधली याप्रसंगी स्थानिक नागरिकांच्या वतीने आमदार सुलभा खोडके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले